जन्म मृत्यु जरा व्याधि दुख दोषानुदर्शन काय काय पाहिजे मानवी जीवनामध्ये। जन्माला आल्यानंतर 20-25 वर्ष कळत होतं आपल्याला आणि मृत्यूच्या वेळेस मला जसं जसं माणसाचं आयुष्य वाढतं ना दुःखाचं प्रमाण फार वाढतं। जर एखादा मनुष्य म्हटला ना की 100 वर्षापर्यंत जग, त्याने आशीर्वाद दिला नाही शाप दिला म्हणून समजा तुम्ही। 70-75 नंतरचं जे शरीर आहे ना इतकं सुंदर वर्णन करतात ज्ञानोबा राय त्या म्हातारपणाचं। जर सगळं सांगितलं ना तर तुम्हाला वाईट वाटत की ज्ञानोबा राय इतकं बोलतात म्हाताऱ्याला। धबधबे पाहायला जे लोक जातात ना खंडाळ्याला इकडे तिकडे, ज्ञानोबा राय म्हणतात गरज नाही त्याची। म्हातारा माणूस बसला ना दोन गुडघे असे असतात त्याच्यावर हनुवटी ठेवली, ज्ञानोबारांचं चित्र आहे, शब्दचित्र आहे, आणि त्या नाकातून धारा गळतात, खंडी हुनी लाळे ज्ञानोबारांचा शब्द, शैल कक्षांची कुहरे। ज्ञान काय काय शब्द ज्ञानोबारा लक्षात येऊ नये म्हणून वापरतात। तोच हा मनुष्य जो तरुणपणामध्ये माजलेला होता वृद्ध अवस्थेमध्ये त्याच शरीराने केलेला माज तेच शरीर त्याला धोका देतं, याला म्हणतात अनुदर्शन। अनुदर्शन म्हणजे काय? एक एक शब्द इतके सुंदर आहेत। आता नवीन मेकअप आलेले या जगामध्ये इतकं सुंदर लोक मेकअप करतात की मेकअप काढल्यानंतर हाच माणूस होता का नाही संशय निर्माण होतो। ज्ञानोबारांची डोळ्याच्या बाबतीतली ओवी पहा, म्हणजे ज्ञानोबा राय केवळ तत्वज्ञानच सांगतात नाही अनुदर्शन पण कसं शिकवतात। पद्म दळेसी इसाळे, पद्म दळ म्हणजे कमळ, इसाळे म्हणजे भांडण प्रतिस्पर्धा करणं, भांडतात ती हे डोळे। तरुणपणामध्ये डोळे कमळाप्रमाणे सतेज बोलके पाणीदार असतात ज्ञानोबाराय सांगतात, आणि ते डोळे म्हणतात कमळा तुझ्यापेक्षा आम्ही सुंदर आहोत। पद्म दळेसी इसाळे भांडताती हे डोळे, ते होती पडवळे पिकली जैसी, हे म्हातारपणे। जो डोळा कमळाची बरोबरी करतो त्याच डोळ्याला हे दिसलं पाहिजेत अनुदर्शनम पडवळे पिकली जैसी। म्हातारपणातले डोळे पडवळ पिकल्याप्रमाणे पिवळे पडतात, लाल पडतात, दिसतच काय नाही पण डोळेच पाहू वाटत नाहीत। प्रत्येक अवयवाचं दिलेले कान ज्या वेळेस तत्वज्ञान ऐकायला पाहिजे ऐकत नाहीत, कथा विनोद सगळं ऐकतो। ज्ञानोबा म्हणतात साधक अनुदर्शन करतो, साधकाला माहिती नंतर ऐकायला मिळणार नाही, आता ऐकून मनात साठवा। नायकने पावे, ज्ञानोबारांचा शब्द पहा कसा आहे, नायकने म्हातारपणामध्ये अशी अवस्था येणार आहे की त्यावेळेस कान ऐकणं सोडून देतात, तव ऐकोनी घाली आघावे, ऐकून टाक, एकदा ऐकून टाक, पुन्हा ज्ञानेश्वरी ऐकण्याची गरज नाही पडणार, पुन्हा वेद ऐकण्याची गरज नाही, उपनिषद नाही, मनामध्ये भरून ठेव। नाईकने पावे ऐकोनी घाली आघावे, जेवढं फिरायचं असेल तरुणपणामध्ये यात्रा कर, पर्यटन कर। ज्ञानोबा राय त्या बाबतीत अतिशय सुंदर सांगतात, पंगू न होता जावे। तीर्थयात्रेला जायचंय ना पंगू न होता, पांगळं न होता तीर्थयात्रेला जा, नाही तर तुम्ही एक तीर्थयात्रेची समस्या बनाल असं नका जाऊ। दुसऱ्याच्या आनंद खड्ड्यात आणि ह्याच्याकडेच बघा, काय काही तर माणसं चालतंय जाता कसं यावयामध्ये, दिसत पण नाही ऐकू पण येत नाही, चालता येत नाही, खाल्लेलं पचत नाही। गेलेले जे तीर्थयात्रे त्याचं नशीब असा माणूस त्यांच्या बरोबर आहे, त्यांचाही आनंद हा आयुष्यभर खराब केला आनंद। ज्ञानोबा राय सांगतात जायचंय ना पर्यटनाला, फिरायचंय ना, पंगू न होता जावे, स्वबळावर जा, आनंद घ्या जगाचा, भगवंताची पृथ्वी आहे, फिरा, निसर्गरम्य दृश्य पहा, जग पहा
किती विशाल आहेत. भगवंताचं स्वरूप आहे जग म्हणजे, पण पंगू न होता जावे असं खूप वर्णन केलेलं आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी शरीर काचोळी होते, परिवर्तन होतं, तोच हा माणूस का ओळखू येत नाही. एकदा दाताचे आणि केसाचे भांडणं झाले, दात गोरे, गुलाबजाम जिलेबी खाणारे, हे उन्हातच केस, हे अल्पसंख्याक, त्यांची एकता फार लवकर होते, भांडणं झाले दोघांचे, दात सारखे चिडवायचे, काय तुमचं वर्ण आहे, किती काळे आहेत तुम्ही, बघू वाटत नाही तुमच्याकडे. मग कशी तरी केसांची एकता झाली आणि मीटिंग झाली. कुठपर्यंत टोमणे ऐकायचे, टोमणे कुठपर्यंत, आपण काळे आहोत किती दिवस, हे अल्पसंख्याकने आपल्याला चिडवावं, एकता करा, तपश्चर्या करा. मग सगळ्या केसांना पटलं आणि तपश्चर्या सुरू केली, जे काळे होते ते पांढरे व्हायला लागले. आणि जसे पांढरे व्हायला लागले केस, दातांनी पुन्हा बैठक घेतली, बंगल्यात राहायला लाज वाटली पाहिजेत, काळे सुद्धा आपल्या रंगासारखे व्हायला लागलेत, बंगला सोडा. मग ज्या दातांना केस आपल्या रंगाचे झाले अशी लाज वाटते, ते दात बंगल्यातून सोडून जातात. काय अवस्था आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, त्याच्या अगोदर बोलून घ्या, बोलता येत नाही त्यावेळेस प्रवचन नका करू. आवाज जर तुमचा गोड लागत नसेल तर लोकांना बोर नका करू. तुम्ही मोठे असाल, ज्ञानेश्वरी, तर मी काय करणार, मोठे आहात, बोलता येत नाही, चालता येत नाही, तरी सुद्धा अज्ञानीपणाचं लक्षण आहे, अनुदर्शन आहे. निवांत जीवन जगा ना. 50 नंतर रघुवंश आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. रघुवंशामध्ये काय सांगितलेलं आहे, चार गोष्टी सांगितलेल्या आहेत, फार सुंदर आहेत, त्यांना ऐकून घ्या व्यवस्थित.